नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्ही जी क्लासेसवरती तर बघा मित्रांनो आरोग्य विभाग भरती अंतर्गत जे आहे एक प्रसिद्ध पत्रक इथे जारी करण्यात आलेलं आहे आणि हे जे प्रसिद्ध पत्रक आहे हे कागदपत्र तपासणीसाठी आहे मित्रांनो आणि हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं इथे ठरणार आहे तर चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ तर बघा आरोग्यसेवा आयुक्तालय अंतर्गत गट क व गट ड संवर्गातील परीक्षा राज्यातील एकूण एकोणतीस म्हणजे जिल्ह्यामध्ये एकशे आठ परीक्षा केंद्रावर दिनांक तीस अकरा दोन हजार तेवीस ते सात बारा दोन हजार तेवीस व दिनांक बारा बारा दोन हजार तेवीस या तारखांना आयोजित करण्यात आलेली होती व परीक्षा झाल्यानंतर टी सी एस आयॉन यांच्याकडून पंधरा बारा दोन हजार तेवीसपासून संबंधित उमेदवाराच्या लॉग इन आय डीवर त्या उमेदवाराने सोडवलेली उत्तरपत्रिका व उत्तर तालिका उपलब्ध करून देण्यात आली होती आणि उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या उत्तर तालिका अनुषंगाने चुकीचे प्रश्न प्रश्नांचे चुकीचे पर्याय व चुकीच्या उत्तरास गुंतवण वगैरे संबंधित आक्षेप हरकत असल्यास सदर आक्षेप नोंदणीसाठी अठरा बारा दोन हजार तेवीस ते बारा बा, वीस बारा दोन हजार तेवीस या कालावधीत टी सी एसकडून कडून लिंक खुली करू खुली करून देण्यात आली होती आणि सदर प्राप्त आक्षेपाबाबत टी सी एस कंपनीच्या समितीमार्फत कार्यवाही करण्यात येऊन त्या पदांच्या परीक्षेबाबत घेण्यात आलेले आक्षेप व हरकत समितीमार्फत स्वीकृत झालेत व त्या पदांच्या अंतिम अँसर की उत्तर तालिका संबंधित उमेदवाराच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो बघा यापूर्वीच प्रसिद्ध केल्यानुसार आक्षेप निरा निराकरणानंतर ज्या संवर्गाची परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रामध्ये झाली आहे त्या संवर्गासाठी नॉर्मलायझेशन सू शु, सूत्रानुसार अंतिम गुण निदान होईल व त्यानुसार यादी प्रसिद्ध होईल व त्यानंतर जे आहे कार्यालय निहाय व पदनिहाय गुणवत्ता यादी व निवड यादी प्रसिद्ध करण्याची कार्यवाही हो होईल येते आणि त्यानंतर गुणवत्ते आणि निवड यादी स्थान मिळणाऱ्या सर्व संबंधित उमेदवारांना याद्वारे आगाऊ सूचित करण्यात येते की त्यांनी कागदपत्र तपासणीकरिता सोबतच्या तक्त्यातील शैक्षणिक अहर्तेचे व इतर आवश्यक कागदपत्रे मूळ प्रतीसह साक्षांकित प्रती तयार करून ठेवाव्यात आणि आवश्यकतेनुसार जे आहे उमेदवाराच्या आवश्यकतेनुसार बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन येथे करण्यात येईल आणि हंगामी फवारणी कर्मचाऱ्याचे केवळ शासन कर निकषानुसार देण्यात आलेले प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल आणि तपास कागदपत्र तपासणी जिल्हा विभाग स्तरावर पडताळणी प्रक्रिया करण्यात येईल उमेदवारांचा व शासकाचा अनावश्यक काल कालप्यय टाळण्यासाठी व आगाऊ सूचना सर्व उमेदवारांसाठी प्रसिद्ध करण्यात येत आहेत व जाहिरातीमधील नमूद अटी व शर्ती तसंच प्रचलित शासन निर्णयाद्वारे सर्व सर्व उमेदवारांची कागदपत्र तपासणी व त्यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येईल ज्या उमेदवारांकडे खालील कागदपत्रांपैकी एखादे प्रमाणपत्र उदाहरणार्थ अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्यांनी शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर पेपरपत्र पेपरवर सादरेल कागदपत्र नियुक्तीपासून एक महिना सादर करण्यात येईल अन्यथा संबंधित उमेदवाराची नियुक्ती आदेश रद्द करण्यात येईल तसेच सादर केलेले कोणतेही शैक्षणिक आरक्षण अनुभव कागदपत्रे बोगस बनावट आढळून आल्यास नियुक्ती आदेश रद्द करण्यात येईल या आशयाचे प्रतिज्ञापत्र कागदपत्र तपासणी वेळी उमेदवाराने सादर करावायचे आहे व कोणतेही शैक्षणिक जात किंवा अनुभव प्रमाणपत्र कोणत्याही स्तरावर खोटे किंवा बनावट आढळल्यास संबंधित नियुक्ती धारकाची सेवा तत्काळ समाप्त करण्यात येईल व शासनसेवेसाठी कायमचे अपात्र करून फौजेदारी गुन्हा नोंदवण्यात येईल तर बघा कागदपत्र तपासणीबाबत जे आहे उमेदवाराकडे कुठ कुरल, कुठले कागदपत्र इथे असणे आवश्यक आहे तर बघा त्यामध्ये जे आहे प्रमाणपत्राचे नाव म्हणजे जन्मतारखेचे प्रमाणपत्र इथे असायला पाहिजे त्यानंतर जात प्रमाणपत्र असायला पाहिजे त्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र असायला पाहिजे त्यानंतर नॉन बी सीसाठी त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र जाहिरातीत नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जसे की एस एस सी एच एस सी पदवी पदविका पदव्युत्तर पदविका इत्यादी इतर व अनुभवाचे प्रमाणपत्र आवश्य आवश्यक आवश, असल्यास त्यानंतर रजिस्ट्रेशन म्हणजे से नर्सिंग काउन्सिल फार्मसी काउन्सिल डेंटल काउन्सिल यामध्ये जर रजिस्ट्रेशन असेल तर ते प्रमाणपत्र आणि मान्यताप्राप्त संस्थेचे संगणक अर्हता प्रमाणपत्र म्हणजे जसे की एम एस सी आय टी वगैरे त्यानंतर समांतर आरक्षणधारकांसाठी अंशकालीन प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू माजी सैनिक दिव्यांग अनाथ यापैकी असल्याच जाहिरातीत नमूद केलेल्याप्रमाणे संबंधित सक्षम प्रा प्राधिकाराचे प्रमाणपत्र निवड झालेल्या अंशकालीन कर्मचाऱ्याची अनुभवाची सेवा योजन कार्यालयाकडील प्रमाणपत्र प्रकल्पग्रस्त भूक भूकंपग्रस्त असल्यास त्यासंबंधित जे आहे ते प्रमाणपत्र त्यांच्याकडे येथे असणं आवश्यक आहे मित्रांनो आणि त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र अनाथ अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर हो राहत असल्या असल्याबाबतचा पुरावा त्यानंतर स्वतःचा फोटो देखील येते ओळखपत्र आधार कार्ड वगैरे पॅन कार्ड आणि त्यानंतर ड्रायविंग लायसन्ससुद्धा तुम्ही यामध्ये दे देऊ शकता त्यानंतर स्वतःचे पासपोर्ट साईज दोन फोटो व नाव बदलले असल्यास त्याबाबतचे गॅजेट किंवा विवाहामुळे नाव बदलले असल्यास विवाह प्रमाणपत्र अशा प्रकारे जे आहे मित्रांनो तुमच्याकडे येते इत्यादी सर्व कागदपत्र इथे असणे गरजेचं आहे तर पहा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आपण अशाच प्रकारची माहिती आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो तर व्हिडिओ थांबूया येते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच धन्यवाद